नमस्कार, मी सूरज। सह्याद्री न्यूजच्या प्रेक्षकांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा। या दिवशी अनिष्ट रूढीचे दहन करून त्याचं सीमोल्लंघन करून विजय उत्सव साजरा केला जातो। आज निवडणुकीचे वातावरण आहे, अशातच पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातून राजकीय सीमोल्लंघन कोण करणार याबाबत आपण चर्चा करणार आहोत। माझ्यासोबत आहेत पंढरी संचारचे संपादक अतुल अनिरुद्ध बडवे। दादा, आपण काय सांगाल की सध्याची परिस्थिती आहे यामध्ये राजकीय सीमोल्लंघन? पंढरपूर मंगळवेढा विधानसभेच्या मतदारसंघामध्ये प्रबळ गट म्हणून परिचारक, भालके आणि आवताडे या तिघांनी सध्या सीमोल्लंघनाची तयारी केलेली आहे। या प्रत्येक गटाचं एक ठराविक मतदान त्यांचे पॉकेट्स म्हणून या मतदारसंघामध्ये कायम राहिलेत। जसं एक 80 ते 90 हजार मतांचे मालक म्हणून परिचारकांचा गट आहे, तितक्याच तोलामोलाचा 80 ते 85 हजार मतं घेऊन पाठिंबा ठेवायचा भालके यांचा गट देखील कार्यरत होता आणि समाधान आवताडे यांना मात्र 35 ते 40 हजारापर्यंत मजल मारता आली। यावेळी तिघांनी आपला ताकद वाढवण्याचा प्रयत्न केलेला आहे। प्रशांत परिचारक यांच्याऐवजी सुधाकर पंतांची उमेदवारी देऊन सगळे पाठीमागचे कार्यकर्ते एकत्रित घेण्याचा प्रयत्न केल्यामुळे ते सीमोल्लंघनाच्या बरेचसे जवळ गेल्याचे चित्र दिसते। दुसरीकडे आपल्या 10 वर्षाच्या कारकिर्दीच्या जोरावरती भारत भालके देखील सीमोल्लंघन करण्याच्या तयारीमध्ये आहेत। तर समाधान आवताडे हे पुन्हा एकदा मंगळवेढ्यामधून त्यांच्याकडे आलेल्या बाजार समित्या, दामाजी सहकारी साखर कारखान्याचं जाळं आणि काही पंचायत समितीच्या जोरावरती मागच्या वेळेस पेक्षा अधिक मताधिक्य ते घेतील अशा तयारीमध्ये आहेत। शेवटच्या क्षणामध्ये वयाचा मुद्दा आणि जातीवादाचा मुद्दा किती प्रबळ होतोय त्याच्यावरती भालके किंवा परिचारक यांच्या सीमोल्लंघनाचं भवितव्य ठरणार आहे। पण जाऊयात सामन्याचे पत्रकार सुनील उमरे यांच्याकडे। भाऊ, पंढरपूर मतदारसंघ हा कायमी म्हणजे पहिल्यापासून काँग्रेस राष्ट्रवादीचे कडे होता, आता सेना भाजप या भालके जिल्ह्याला सुरू झाले। सोलापूर जिल्ह्याचं राजकारणाकडे पाहत असताना पूर्वीपासून म्हटलं जातं की हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे, परंतु तशी परिस्थिती नाही आहे। कारण इथलं जे स्थानिक नेतृत्व आहे ते नेतृत्व ज्या पक्षामध्ये जातं तो पक्ष प्रबळ होतो हे आजपर्यंतचा इतिहास आहे। जसं की मागच्या काही वर्षापूर्वी या ठिकाणचा परिचारक गट राष्ट्रवादी सोडून भाजपशी त्यांनी जवळीकता साधली, तेव्हापासून ह्या पंढरपूर तालुक्याचं आणि जिल्ह्याचं राजकारण जे आहे ते आपल्याला बदललेलं दिसतंय। म्हणजे या ज्या ज्या तालुक्याचे जे नेतृत्व आहे ते ज्या पक्षामध्ये जातं तो पक्ष प्रबळ होतो, आणि जे विद्यमान पक्ष आहे तर त्याचं त्या ठिकाणी अगदी थोड्याफार फरकानं त्याची ताकद त्या ठिकाणी राहिलेली आपल्याला पाहायला मिळतं। आता आपण जर पाहिलं की पंढरपूर आणि मंगळवेढा हा जो मतदारसंघ आहे की एकेकाळी तो पण काँग्रेस राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता, परंतु या ठिकाणचे जे राष्ट्रवादीचेच पूर्वीचे एक ज्येष्ठ नेते सुधाकरपंत परिचारक साहेब, हे आता त्यांनी भाजप महायुतीची जी उमेदवारी जी आहे ती आता या ठिकाणी घेतलेली आहे। त्यामुळं युतीचे संबंधित असलेले जे सगळे दोन प्रमुख पक्ष भाजपा आणि शिवसेना आणि इतर घटक पक्ष यांची मिळून त्यांनी मोठ बांधलेली आहे आणि फार मोठी एक ताकद त्यांच्या मागं या ठिकाणी उभी राहिलेली आहे। त्यामुळं या ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं जी पूर्वीची जी ताकद होती ती आता या ठिकाणी राहिलेली दिसत नाही आहे। त्यामुळं ह्या ही जी येणारी जी निवडणूक आहे ती एकदम बिग फाईट असेल असं आपल्याला म्हणावं लागेल। आराध्य सरांशी आपण विचारूयात। सर, आघाडीत बिघाडी नाही, आघाडीमध्ये बिघाडी म्हणजे दोन काँग्रेस म्हणजे राष्ट्रवादी आणि काँग्रेस दोघांचेही अर्ज पंढरपूर मंगळा मतदारसंघात आहेत, भारत भालके आणि शिवाजीराव काळुंदे। परंतु 2014 निवडणुकीचा विचार केला तर तेव्हाही नंदकुमार पवार जे भालके गटाचे होते त्यावेळेस भालकेंबरोबर काम करणारे त्यांनी उमेदवारी भरली होती, त्यामुळं काळुंग्यांच्या उमेदवारीचा कितपत भालकेंवर परिणाम होईल मला काही वाटत नाही। कारण जी मतं परिचारकांना पडली असती काळुंग्यांची, जर काळुंगे जर उभारलं नसते तर त्यांच्या गटाची त्यांना मानणार लोकांची मतं, कारण ते भालकेंना विरोध करतात गेल्या काही दिवसापासून, ती मतं आता काळुंग्यांनाच मिळतील म्हणजे परिचारकांना जाणार नाहीत मतं, त्यामुळं भालके गट निश्चिंत आहे। काल आघाडीत बिघाडी झाली म्हणून आपण सगळी माध्यमं जरी ओढत असलो तरी भालके गट त्या बाबतीत मात्र निश्चिंत आहे की त्यांना माहिती आहे की ही जी मतं होती ती आपली नव्हती, ती अवतरणकडे तर गेली असती किंवा परिचारकांकडे गेली असती। त्यामुळे आघाडीमध्ये बिघाडी असं काही म्हणता येत नाही, उलट
महायुतीमध्ये सुद्धा बिघाडीच आहे आता सध्या, कारण अवताडे हे गेल्या 5 वर्षापासून भारतीय जनता पक्षाबरोबर आहेत, समविचारी आघाडीमध्ये आहेत. भाजपचे चंद्रकांत पाटील त्यांच्या कारखान्यावर येऊन त्यांना भाजपमध्ये त्यांनी घेतलं होतं, त्यांनी बंडखोरी केलेली आहे. त्याच्यामुळं असं काही म्हणजे आघाडी बिघाडणं हे प्रत्येक गटातलं राजकारण आहे. दादांनी मग सांगितलं आपल्याला की पंढरपूर तालुक्याचं राजकारण किंवा मंगळवेढ्याचं राजकारण हे गटातलंच आहे, त्यामुळे ज्या गटाच्या पाठीमागे जितकी लोकं येतील त्याच्यावर ह्याचं भवितव्य अवलंबून आहे. त्यामुळे मला असं वाटतं की फार ह्या बिघाडीचा परिणाम होणार नाही, कारण प्रत्येकाचे आपापले मतांचे पॉकेट ठरलेले आहेत आणि मतं कशी वाढवायची हे त्यांना माहिती आहे. उलट एक असा दुसरा एक हे की शिवसेनेच्या शैला गोडसेंनी अर्ज काढून घेतल्यामुळं ज्यांना मानणारा थोडा जो गट होता तोही नाराज आहे. तो महायुतीकडं वळवणं हे आता महायुतीचं खरं तर म्हणजे सुधाकर पंत परिचारकांचं किंवा त्यांच्या गटाचं आणि महायुतीच्या सर्व नेत्यांचं हे आता एक फार मोठं आव्हान त्यांच्यासमोर की ते मतं जी आहेत शिवसेनेची, कारण मंगळवेढा पंढरपूर मतदारसंघामध्ये शिवसेनेला मानणारा फार मोठा गट आहे आणि काही शिवसेनेचे माजी पदाधिकारी सध्या अवताड्यांच्या स्टेजवर आहेत मंगळवेढ्यामध्ये, त्यामुळं त्या सगळ्यांना आपल्याकडं आणणं आणि प्रचार करणं हे एक मोठं आव्हान महायुतीसमोर पण आहे. राष्ट्रवादी समोर तर अनेक आव्हानं आहेतच, भारत बालके ते पेलतील आणि ह्याचा जो निकाल असेल तो याच्या आत्ता इतक्या लवकर अंदाज काहीच बांधता येणं शक्य नाही आहे. पत्रकार त्यांनी आपली मतं व्यक्त केली आहेत, परंतु मतदार राजा हा कोणाचं सीमोल्लंघन करणार हे पाहणं औचक्याचं ठरेल. नमस्कार.